डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज सकाळीच एक मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हवाई हल्ला केलेला आहे. म्हणजे भारतीय सैन्याने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक मोठा हवाई हल्ला पाकिस्तानवर केलेला आहे. ज्या हवाई हल्ल्यामध्ये 1000 किलोची स्फोटके पाकिस्तानच्या येलो सी म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत टाकण्यात आलेले आहेत. आणि या हवाई हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे जैश ए मोहम्मद हे जे दहशतवादी संघटना आहे पाकिस्तानमधील, त्या संघटनेच्या तळांवर हे हल्ले केलेले आहेत आणि बरेच तळ या संघटनेचे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. इंडियन एअरपोर्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे एनआयने सकाळी बातमी चालवली, त्यानुसार जवळपास भारतीय सैन्याच्या Mirage 2000 या फायटर जेटच्या साह्याने हे हल्ले करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी देखील असा दावा केलेला आहे की भारतीय सैन्याचे विमान पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसलेले आहेत, त्यांनी आमच्यावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पाकिस्तानी लष्कराने तो हवाई हल्ला फेटाळून लावल्याचा असा पोकळ दावाही त्यांनी केलेला आहे. या म्हणजे ही बातमी येतात सोशल मीडियावर देखील तुम्ही पाहू शकता. ट्विटरवर एअर स्ट्राईक नावाचा ट्रेंड सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणे आणि भारतीय सैन्याने जो केलेला हल्ला आहे तो बालाकोट या पाकिस्तानमधील या परिसरात हा हल्ला करण्यात आलेला आहे. बालाकोट नावाचा जो सीमारेषेच्या पलीकडे जो भाग आहे पाकिस्तानच्या हद्दीतला, इथे जे असणारे दहशतवाद्यांचे तळ आहेत, दहशतवाद्यांचे तळ आहेत जैश ए मोहम्मदच्या, या तळांवर भारताने हा एअर सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे.